हा जो अंग आहे हरिभक्त पारायण यांचा असणारा जो अंग आहे हा माझ्या भाषेत बोलायचं झालं तर पोलिसाचे येण्याच्या अगोदरचा अंग आहे. पोलिसाला कमी करायचं असेल हे अंग वाढलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. नीती आणि नेकी या दोन गोष्टी आहेत की ज्या माणसाला घडवतात. नीती असेल तो नियमाने वागतो आणि नेकी असेल तो परोपकाराने वागतो अशी असतात परिस्थिती. ही एक व्यवस्था जोपासली पाहिजे. मी माझं अख्खं बालपण असणारं ख्रिश्चन संस्थेमध्ये गेल्यामुळे त्या ख्रिश्चन संस्थेमध्ये ज्याला आपण पादरी म्हणतो तो घडवण्यामध्ये 20 वर्ष त्याला लागतात. आणि एकदा तो पादरी झाला की त्याची सेवा असताना मी त्या ठिकाणी बघितलेली आहे. आणि तो आम्हालाही त्या ठिकाणी करायला लावायचं नाही असं नाही. तेव्हा ही व्यवस्था प्रत्येक धर्मामध्ये आहे. आपल्या इथे असायला ती जोपासल्या जात नाही असं फक्त माझं म्हणणं आहे. ती जोपासली गेली पाहिजे. शासनाकडून असायला त्याला पूर्णपणे जोपासलं गेलं पाहिजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तरच पोलिसांचं मी असताना म्हणतो रोल कमी होईल. नाही तर येणारा पोलिसांचा रोल वाढत राहील अशी परिस्थिती आहे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी महाराजांचं असणारं कीर्तन आणि कीर्तनातून असणारं एक बोध असा असणारा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा असणारा आभारी आहे. काही जण आता असणारं याला आधुनिक काळामध्ये गरज नाही असं त्या ठिकाणी मानतात. पण आधुनिकता कितीही आली तरी त्या आधुनिकतेला नियंत्रणामध्ये ठेवणं आणि माणसामध्ये ठेवणं ही नीती आणि नेकी ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी लागतात. तर त्या महाराजांकडून आपण सगळं शिकत असतो. कीर्तनातून या ठिकाणी शिकत असतो. मी आपल्या सगळ्यांना असणारा कार्यक्रम घडवला त्याबद्दल शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. आणि महाराजांचं दर्शन झालं त्याबद्दल आभारी आपण सगळ्यांना.